अरे दादा शुभ्रा लहान आहे, तिच्या बाजूने विचार. अरे शुभ्रा बद्दल आपण नंतर सावकाशीने बोलू शिवराज, पण ही तर माझी मुलगी ना, ही तर मोठी आहे ना भयानं अकलेनं, तिला काय गरज होती ही गोष्ट माझ्यापासून लपून ठेवायची. मी तुम्हाला सांगितलं असतं आणि तुम्ही जर उगाच हायपर होऊन सगळं उगीच, म्हणजे अजूनही तुला हे उगीच वाटतंय. अहो पण बाबा त्यांना हे कळलेलं नाहीच आहे की शुभ्रा कोण होती, कुणाची होती. तुमचा सगळा राग मान्य आहे मला, पण एक क्षणभर तुम्ही असा विचार तरी करा ना की एक बाप आपल्या मुलीला कितीतरी वर्षांनी भेटत होता, पण त्याला हेच माहिती नाही की ज्या मुलीवर तो जीव ओवाळून टाकायचा ती त्याची मुलगी त्याच्या घरात त्याच्या समोर उभी आहे. अच्छा अच्छा, म्हणजे आजही तुला तो ग्रेट वाटतो. तसं नव्हतं म्हणायचं मला, माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की बघ आज तो जे काय भोगतोय ना हे त्याच्या पापामुळेच भोगतोय. इथे शुभ्राचा जन्म झाला ते कोणी ठरवून बसलं नव्हतं की अहो मी तसं म्हणतच नाहीये बाबा, मला तसं म्हणायचंच नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचं की या वयात सुद्धा शुभ्राने केवढी मॅच्युरिटी दाखवली, फक्त तुम्हाला आवडणार नाही म्हणून तिने कळू सुद्धा दिलं नाही त्यांना की ती कोण आहे म्हणून. आम्ही कोणा कळू दिलं नाही, आणि ज्या गौरांग काका मला सोडायला आला कोणी सुद्धा काका नाही आहे आणि कोणी बाबा नाही आहे, कळलं का? तिचे तुझे जे कोणी आहे ते आम्ही आहोत फक्त. अहो बाबा काय करताय तुम्ही शुभ्रा? नाही 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 बाळा, नाही रडायचं नाही बाबा प्लीज. तुम्हाला मला जे काही बोलायचं असेल ते बोला, पण माझ्या मुलीला काही बोललेलं मला चालणार नाही. म्हणजे माझी कोणीच नाही ती. सॉरी म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. सॉरी आय एम सॉरी, म्हणजे माझं चुकलं मी. शुभ्रा शुभ्रा मी हात जोडून तुझी माफी मागतो. काय करताय तुम्ही बाबा? माझं चुकलं, मी तुला यापुढे कधी रागावून बोलणार नाही बाबा. म्हणत अरे काका बोल ना तू काहीतरी बाबा ना. अरे दादा असं काय करतोय? मला तसं म्हणायचं नव्हतं, तुम्ही चुकीचा अर्थ बाबा. बघ म्हणू शुभ्रा, आजोबांना सॉरी बोलायला पाहिजे. हॅलो गौरव, कुठे पोहोचलास तू? पुण्यापर्यंत. म्हणजे तुला इथे यायला अजून किमान 3 तास तरी लागतील यार. थांबून कुठे राहतो 3 तास इकडे? ऐक मी एक काम करतो, मला अजून माझी गाडी पण घ्यायची आहे. हा म्हणजे मी जिथे चक्कर येऊन पडलो तिथून घ्यायची आहे गाडी. मला मी गाडी घेतो आणि मी निघतो, आपण मध्ये भेटू कुठेतरी रस्ते. अरे गौरांग आय कॅन ड्राईव्ह, मला काहीही झालेलं नाही आहे, आय एम परफेक्टली ओके नाव. तू नाही काय करणार आहेस माझं? गौरांग ऐक मी, हॅलो डॉक्टर, हे अक्षर. हा ज्या बाई तुम्हाला इथे घेऊन आल्या ना त्यांनीच हा नंबर दिला. मंजुरी